अरे तात्या, या या बसा। एक ग्लास दोन तीन वेळा नीट धुऊन दे रे। ए तू काय शेगडी चालू ठेवली आहे, गॅस कशाला वाया घालवतो माझा? हा गॅस वाचायचं बरोबर कळलं, पण पाण्याची फिकीर नाही। अरे गावात घरोघरी नळातून पाणी यायला लागले हे खरं आहे, पण ते पाणी रोजच्या रोज यायला हवं ना। म्हणजे? अरे पाण्याच्या एकेका थेंबासाठी किती हाल सहन केले ते आमचा आम्हाला माहित। पाणी जपून वापरा तुम्ही पण। होय होय। जलजीवन अभियाना अंतर्गत संपूर्ण ग्रामीण भागात घरोघरी नळाद्वारे पाणी पुरवठा करण्याचं शासनाचं उद्दिष्ट आहेच, पण हेच पाणी कायमस्वरूपी मिळत राहण्यासाठी पाण्याचा योग्य तो वापर करणं, तसंच पाणी अडवा पाणी जिरवा यासारखे अनेक विषय या अभियानात आहेत, हे पण ध्यानात ठेवा। हर घर नल से जल, जल जीवन अभियान, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, महाराष्ट्र शासन। उत्तर महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा। रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत फागणे गावातील CS बापना हायस्कूल व सरस्वती कन्या विद्यालय या ठिकाणी चित्ररंग भरणा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती। सदर ही स्पर्धा धुळे तालुका पोलीस ठाण्याच्या संकल्पनेतून व शहर वाहतूक शाखा आणि रस्ता सुरक्षा फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने राबवण्यात आली। या स्पर्धेच्या माध्यमातून रस्ता सुरक्षा संदर्भात विशेष अशी जनजागृती करण्यात आली आहे। इयत्ता 7वी 8वी व 9वी मधील शिक्षण घेणाऱ्या 1288 विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता। या प्रसंगी पंच कमिटीच्या वतीने निकाल जाहीर करून प्रथम, द्वितीय, तृतीय आणि उत्तेजनार्थ 2 अशा विद्यार्थ्यांना धुळे जिल्हा पोलीस दलातर्फे स्मृतिचिन्ह व बक्षीस वितरित करण्यात आले। सदरची स्पर्धा ही शालेय विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांची माहिती अवगत व्हावी, तसेच रस्त्यावरील होणाऱ्या अपघातांचे प्रमाण कमी व्हावे व अपघात मुक्त प्रवास कसा व्हावा या संदर्भात विशेष जनजागृतीसाठी जिल्हा पोलीस दल व रस्ता सुरक्षा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने धुळे तालुका पोलीस प्रशासन व शहर वाहतूक शाखेतर्फे हा नाविन्य उपक्रम राबवण्यात आला। त्याचप्रमाणे अंधारात रस्त्यावर चालणारी किंवा उभी असलेली बैलगाडी दिसावी म्हणून बैलगाडी तसेच ट्रॅक्टरच्या मागील बाजूस रेडियम रिफ्लेक्टर लावण्यात आले आहेत। सदर हा उपक्रम पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, धुळे ग्रामीण उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप मैराळे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे, शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक धीरज महाजन यांच्या नेतृत्वाखाली राबवण्यात आला आहे। धीरज प्रकाश महाजन, शहर वाहतूक शाखा धुळे। 33वा रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या अनुषंगाने देशभरात रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत विविध कार्यक्रम घेण्यात येत आहेत। त्या रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या कार्यक्रमांतर्गत आज फागणे गावामध्ये CS बापना हायस्कूल येथे चित्ररंग भरण स्पर्धा रस्ता सुरक्षा फाउंडेशन यांचे संयुक्त विद्यमानाने घेण्यात आली। त्यात धुळे तालुका पोलीस स्टेशन येथील अंमलदार, शहर वाहतूक शाखेचे अंमलदार यांनी त्या कार्यक्रमावर देखरेख ठेवली, तसेच शाळेच्या प्राचार्यांचे आणि संस्था चालकांचे आम्हाला सहकार्य लाभले। त्याचप्रमाणे रात्री प्रवास करताना ज्या बैलगाडी आणि ट्रॉली या वाहन चालकांना दिसत नाहीत त्यांना रिफ्लेक्टर सुद्धा लावण्यात आलेले आहे। रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या अनुषंगाने माझे सर्व शहरवासियांना, धुळे जिल्हावासियांना आवाहन आहे की त्यांनी रस्ता नियमांचे पालन करावे आणि अपघात प्रमाण कमी होईल याकडे लक्ष द्यावे। रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।